पनवेल येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने योग्य तो सापळा रचून शिक्षण मंडळाच्या दोन कर्मचाऱ्यांसहित एका पोलीस कॉन्स्टेबलला रंगेहात अटक केली आहे. सरकारी वेतन मिळत असताना देखील या सरकारी कर्मचाऱ्यांना मोह आवरता आला नाही. आतापर्यंत कित्येक सरकारी कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. तरीही भ्रष्टाचार काही थांबण्याचं नावच घेत नाही. पकडण्यात आलेले शिक्षण विभागाचे सहसंचालक बाबासाहेब कदम, क्लर्क पल्लवी कदम यांच्यासह ट्रॅफिक हवालदार संजय रतनसिंग परमार यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी गोपाल शाह यांनी घेतली. शिक्षण विभाग के अधिकारी 20,000 रुपए के बदले में एक शिक्षिका को प्रमोशन देने की बात की थी और जिसकी शिकायत एंटी करप्शन ब्यूरो को कर दी गई और जिसके बाद शिक्षण विभाग के दो कर्मचारी गिरफ्तार कर लिए गए. वहीं साथ में पनवेल में एक कांस्टेबल ने 6,000 रुपए की मांग की थी एक वाहन चालक से और जिसके बाद कांस्टेबल भी एंटी करप्शन ब्यूरो के गिरफ्त में आ गया. कैमरा पर्सन रोशन के साथ मैं गोपाल शाह, कनाला टीवी, नवी मुंबई.